महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। कळवण तालुक्यातील रवळजी येथील श्री दत्त ऑनलाइन व्हाट्सअप ग्रुपने अनोखा उपक्रम गेल्या 3 वर्षापासून राबवला जात आहे। त्यानिमित्ताने कळवण तालुका वाशी यांना तालुक्यातील काही घडामोडींची तसेच पुरातन ऐतिहासिक धार्मिक व विविध क्षेत्रातील माहिती तसेच माहितीची ज्ञानात भर पडली आहे। गेल्या 3 वर्षांपासून म्हणजेच कोरोना सारख्या महामारीने अवघा देश हा हादरला असताना लॉकडाऊनचा काळ आणि त्यात कोरोनाच्या नकारात्मक गोष्टींमुळे मानसिक तणाव तसेच माणसापासून माणूस दुरावत असताना श्री दत्त ग्रुपच्या ऍडमिन व सामाजिक कार्यकर्ते भवन वाघ यांनी आपल्या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून नकारात्मक वातावरण आणि विचार व मानसिक तणावापासून दूर राहता यावं तसंच ज्ञानात भर आणि मनोरंजन असा दुहेरी आनंद घेता यावं हा हेतू डोळ्यासमोर ठेवून स्पर्धेला सुरुवात केली। या ग्रुपमध्ये सामाजिक राजकीय शैक्षणिक पत्रकार डॉक्टर वकील आणि महिला वर्ग चांगल्या प्रमाणात सहभागी आहे। तसेच राजकीय चालू घडामोडीला जे प्रश्न विचारत आले त्या प्रश्नांची म्हणजे चर्चा आज पक्ष कुटुंबाने आलावर करण्यात आली। त्यावेळी आताच्या ठिकाणी मराठा विद्यापीठ कार्यक्रम कशा पद्धतीने काय सांगतो व्हॉट्सअपच्या माध्यमातून गेल्या 3 वर्षापासून प्रश्नमंजूषाचा जो कार्यक्रम उपक्रम या दत्तग्रुपच्या माध्यमातून त्याचे आयोजक बबनराव यांनी जो या समाजाला कुठंतरी चालना देण्याच्या दृष्टीने एक कार्यक्रम केला। गेल्या 2 वर्षापूर्वी कोरोनाच्या माध्यमातून सर्व समाज हा आपल्या आपल्या घरामध्ये किंवा एकाकी पडलेला होता। कोणी कोणाकडे जात नव्हतं, कोणी कोणाला भेटत नव्हतं। त्यावेळेला 2 वर्षाच्या याच्यामध्ये बबनरावांनी सामाजिक राजकीय धार्मिक व जुन्या पौराणिक अशा काही प्रश्नांची या प्रश्नमंजुषामध्ये साथ घातली। त्यामध्ये 1.5 तासाचा जो प्रश्नमंजुषा कार्यक्रमामध्ये प्रत्येकाला त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याकरता एक सर्व पुस्तकं चाळावं लागत होती किंवा ठराविक जाणकार लोकांना फोन करून विचारावं लागत होतं आणि एक शेतकरी कुटुंबातील एक कमी शिकलेला एक बबनराव सारखा मुलगा ही प्रश्नमंजुषा कार्यक्रम राबवून आणि एक जुन्या पौराणिक शैक्षणिक सामाजिक या गोष्टींचे प्रश्न विचारतोय खऱ्या अर्थानं कौतुकाची गोष्ट आहे। कारण खेडेगावात राहणारा मुलगा आणि एवढ्या प्रकल्पबुद्धीने एक एवढे मोठे शास्त्रीय असो सामाजिक असो हे प्रश्न विचारतो त्यामध्ये खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढंच थोडं आहे। आणि या 3 वर्षामध्ये त्यांनी कोणत्याही प्रकारचं वशिलेबाजी किंवा कोणत्याही प्रकाराचं हेवे दावे किंवा कुठेही त्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये या स्पर्धेला कालबोट न लावून देता सामाजिक उपक्रम राबवला आहे। त्याबद्दल आम्ही सर्व या बबनरावांच्या या प्रश्नमंजुषा कार्यक्रमाला मनापासून साथ देऊ। स्त्रियांची जी एक आवडती वेळ होती की सिरियल पटकन स्वयंपाक करायचा आणि मराठी सिरियल असेल किंवा हिंदी सिरियल असेल तिथं जाऊन बसायचं, पण या 3 वर्षापासून 9 ते 10 हा वेळ सिरियलसाठी न देता आपल्या स्वतःच्या सामाजिक राजकीय असतील किंवा आजूबाजूच्या तालुक्यातली किंवा आपल्या कळवण तालुक्यातील ज्या घडामोडी आहेत या घडामोडींवर आधारित प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी जी धडपड महिला वर्गासह सर्व समस्त पुरुष वर्गाने केली त्या बाबतीत आयोजक आणि एका छोट्याशा गावातील रवळजीमधील जो काही एक घडपणा धरून बबन वाघ या व्यक्तीचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। अशी ही स्पर्धा दरवर्षी आयोजित होतो आणि या स्पर्धेला सर्व कळवण तालुक्यातील आणि नाशिक जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील सर्व जनतेचं पाठबळ मिळो। यावेळी आयोजक बबन वाघ, प्रदीप पांडा पगार, सुभाष पगार, गोरखाबा देवरे, ॲडव्होकेट हिरामन पगार व सोनाली जाधव यांच्या निर्णयानुसार 21 दिवसात जे ग्रुप सदस्य बरोबर उत्तरे देतील त्यांच्यातून 6 पुरुष आणि 6 महिला यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं तर कळवण तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबात रोख रक्कम स्वरूपात मदत करण्यात येणार आहे। यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून रवींद्र आबा देवरे, संचालक मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक, पत्रकार दीपक रघुनाथ महाजन,
घनश्याम नाना त्र्यंबक पवार, माजी काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्रबा केदाजी हिरे, पत्रकार रवींद्र बोरसे, पत्रकार राकेश हिरे, गोकुळ जाधव, महेश काकुळते, हेमंत पाटील, विलास रमदळ, विजय वाघ, बाबाजी जाधव, दीपक वेणे, किशोर पवार, जितेंद्र पगार, दीपक हिरे, महेंद्र हिरे, भास्कर भालेराव, प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव, हितेंद्र पगार, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आदी उपस्थित होते, तर सूत्रसंचालन शाबान पठाणी यांनी केलं. न्यूज 9 मार्च साठी प्रतिनिधी दीपक बागुल, कळवण.